विविध वाहनांच्या टाकाउपाट पासून एखादी इलेक्ट्रिक गाडी बनवता येऊ शकते हा प्रयोग प्रत्यक्षात उतरवण्याचे काम पुण्यातील महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन ट्रेनच्या विद्यार्थ्यांनी केले पुणे महानगरपालिकेच्या आय टी विद्यार्थ्यांनी काही स्क्रॅप मध्ये पडलेल्या भंगारापासून एक कार तयार केलेली आहे ही कार पूर्णतः बॅटरीवर चालणारी कार आहे जवळजवळ एक महिनाभराचा एक त्यांनी मेहनत घेऊन किंवा एक पुण्याचा जो परिस्थिती पाहता प्रदूषण आणि जे काही पोल्युशनवर जो काही सोल्युशन म्हणून त्यांनी ही एक गाडी बनवलेली आहे तर वीस जणांनी मिळून ही गाडी बनवलेली तर पाहूया नेमकं त्याचं काय तर जाणून घेऊया मुळे सरांकडून ज्यांनी ही गाडी बनवण्यासाठी गाईड केलेलं आहे मॅडम प्र प्रथमतः हा पुणे महानगरपालिकेचा जो आय टी आहे पेठेमध्ये या ठिकाणी आपण प्रत्येक वर्षी मुलांना मार्गदर्शन करण्याकरता मुलांना काहीतरी प्रोत्साहन मिळावं इंडस्ट्रीमध्ये काम करताना त्यांना अडचणी येऊ नये याकरता आपण नवीन नवीन प्रोजेक्ट करत असतो तर ह्यावर्षी असं ठरलं की आमचे सहकारी डोकेसर आणि आम्ही आणि विद्यार्थी असे मिळून आम्ही हे ठरवलं की ह्यावर्षी आपण असं नवीन काहीतरी प्रोजेक्ट करूया की जेणेकरून जे आपल्याला पर्यावरणाला पण त्याचा फायदा होईल आणि मुलांना पण त्याचा फायदा होईल दृष्टीने आपण हा प्रोजेक्ट बनवलेला आहे आता आणि किती दिवस तुम्हाला दहा ते पंधरा दिवस, दिवस लागले आम्हाला ए सॉरी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च लागला आणि ही गाडी बनवताना आम्हाला दीड महिना लागलाय साधारणपणे अच्छा किती लोकांनी त्याला वीस विद्यार्थ्यांनी आणि मुळे सर आणि मी असं म्हणून मुलांना गाईडलाईन वगैरे केली मुलांनी त्या प्रकारे म्हणजे काम केलं त्याच्यावरती काय नेमकं तुम्ही या गाडीबद्दल सांगाल ही गाडी बनवताना आम्हाला असे भरपूर प्रॉब्लेम आले आणि आम्ही हे सगळं मटेरियल नाना विकत आ, विकत आणलेलं आहे जसे की बॅटरी स्टेअरिंग रॉड आणि शक्यतो आम्हाला स्क्रॅपचं मटेरियल आम्ही यूज केलेलं आहे गाडीमध्ये त्यामुळे हिचा जा जास्त खर्च झालेला जा नाही आहे आणि ही गाडी प्रदूषणमुक्त पुणे शहरासाठी आम्ही हिचा वापर करणार आहे आणि भविष्यामध्ये हिचा खूप फायदा होईल ह्या गाडी संदर्भात तुम्ही कोणाला माहिती दिली आहे कुठे प्रेझेंट केली आहे का ही गाडी तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये के लिए। हे तुमचं हे काही मॉडल बघून कुठल्या कंपनीने तुम्हाला अप्रोच केलं नाही अजूनपर्यंत तर कुठल्याही कंपनीने वगैरे नाही केलं काही विचार आहे का कुठल्या कंपनीला शो हो करायचं तर तर आहे आहे पण मग आली ऑफर करणार असं अच्छा हो पण शक्यतो आम्ही कॉर्पोरेशनला हे केलंय प्रत्येक वेळेस असं होतं की अभियांत्रिकीचे जे विद्यार्थी त्यांना सपोर्ट केलं जातं किंवा काही नवीन नवीन इन्व्हेन्शन केले जातात तर आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी हे बनवलंय तर तुम्ही बाकीच्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना काय आव्हान कराल बाकीच्या पण आहे म्हणजे विद्यार्थ्यांना हे का म्हणणं का तुम्ही पण असे प्रोजेक्ट बनवा जेणेकरून म्हणजे कसं म्हणजे लोकांना त्याचा लोकांना चांगला हे मिळतं इन्स्पेन्शन भेटेल असं हो विद्यार्थ्यांसाठी तर आत्ता आपण पाहिलं की आय टी आयच्या विद्यार्थ्यांनी हे एक सुंदर मॉडेल असं बनवलेलं आहे आणि महानगरपालिकेने त्यांना निधी देखील उपलब्ध करून दिला आहे आणि ह्या गाड्या ह्या विविध गार्डनमध्ये देखील म्हाताऱ्या माणसांसाठी वयस्कर लहान मुलांसाठी वापरण्यासाठी देखील ठेवण्यात येण्याचं एक आश्वासन दिलेलं आहे तर पाहूया आणखीन ह्या निधीमधून ह्या मुलांनी आणखीन काय साकारायचा प्रयत्न करतील कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे दिनमान न्यूज पुणे